नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला विकी वेलंगीकर या चित्रपटाविषयी माहिती व त्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगणार आहे. विकी वेलंगीकर हा चित्रपट 6 डिसेंबर 2019 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला 5 पैकी 2.5 असा रिव्ह्यू मिळालेला आहे. IMDb वरती या चित्रपटाला 10 पैकी 4.6 अशी IMDb रेटिंग मिळालेली आहे. या चित्रपटाला डायरेक्ट केले आहे सौरव वर्मा यांनी. या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, राहुल जगताप हे दिसले होते. आता आपण या चित्रपटाचे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहूया. या चित्रपटाचे बजेट जवळपास 1 ते 1.5 करोड रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती पहिल्या दिवशी 50 लाख रुपये व दुसऱ्या दिवशी 80 लाख रुपये कमवले होते व आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास 3 कोटी 65 लाख रुपये कमवले होते. आणि पूर्ण लाईफटाईममध्ये जवळपास या चित्रपटाने 5 ते 6 कोटी रुपयाची कमाई केली आहे असे मला कळाले आहे. कारण की या चित्रपटाची लाईफटाईम कमाई जी आहे ती काही मला अवेलेबल झालेली नाही आहे. आणि ह्या कमाईनुसार या चित्रपटाला हिटची वडीक मिळालेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे धन्यवाद.